बदला घेतले की जो आरोपी होता अक्षय शिंदे यावरून मात्र आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं जन्म साजरा केला जातो, लाडू वाटून ह्याचा आनंद जो आहे तो साजरा केला जातो. मात्र दुसरीकडे विरोधकांचा निषेध सुद्धा करण्यात येतो. या संदर्भात आपण बोलणार आहोत. नाना काय सांगाल, खर तर अक्षय शिंदे याला फाशी व्हावी अशी भूमिका सातत्यानं विरोधकांकडून घेतली जात होती. आता मात्र संशय व्यक्त केला जातो. काय सांग, जर एखाद्या पोलीस बांधावर अक्षय शिंदे सारखा नाराधाम ज्यावेळी मुंब्रा शहरात येत असताना जर तो गोळीबार पोलीस बांधवान करत असेल तर पोलीस त्या ठिकाणी काय डोळे गप्प बघून ती घटना बघणार आहे का? ज्यावेळी काही दिवसापूर्वी बदलापूर शहरामध्ये एका शाळेमध्ये त्याच अक्षय शिंदेनी एका मुलीवर अत्याचार केला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर काल मुंब्रा शहरात येत असताना ही घटना घडली. पोलीस बांधवावर त्याने 3 गोळ्या फायरिंग केल्या. फायरिंग केल्यानंतर पोलीस बांधवांनी त्याचं त्या ठिकाणी एन्काउंटर केलं. ते एन्काउंटर केल्यानंतर आम्ही पोलीस बांधवांचं या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी पेढे वाटून त्याचं स्वागत केलं. त्याचबरोबर शिंदे सरकारचं या ठिकाणी स्वागत केलं की आमच्या महिला आता या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहतील. आणि अशा जो घटना करणारा जो नाराधाम आहे ते भविष्यात कोणी मुलींकडे किंवा महिलांकडे अशा निजगुण पद्धती बघू नये, त्याचा धडा आज या ठिकाणी घडलेला आहे. आणि जे महाविकास आघाडी अशा लोकांशी पाठीमागे राहून जर राजकारण करत असेल तर त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे. नाना, खर तर बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्रात अनेक बलात्काराच्या घटना घडल्या, हे एक उत्तम उदाहरण म्हणू शकतो का आपण की हे एकनाथ शिंदे सरकारचं पहिलं धाडस आहे आणि पोलीस बांधवांचं या ठिकाणी त्यासाठीच आम्ही मनोबलन वाढवतोय की अशा जर घटना घडत असेल तर त्या ठिकाणी त्याला फाशी जाऊन त्याला एन्काउंटरच केलं पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही. पण सत्ताधाऱ्यांकडनं आता या एन्काउंटर वरती संशयाची सुई उभी केली जाते, संशय व्यक्त केला जातो. काय वाटतं त्यांच्या या भूमिकेत? बघा, अशा गोष्टी जर घडत असतील आणि त्याचा जर विरोधक त्याचं जर राजकारण करत असेल, उलट विरोधकांनी त्याच्यावर पाठीमागे उभं राहिलं पाहिजे की आमच्या मुलीवर महिलेवर अत्याचार करणाऱ्यांवर या ठिकाणी एन्काउंटर होते, त्याचं राजकारण न करता महिलांचं बी मुलींचं या ठिकाणी मोलबंद वाढलं पाहिजे. या ठिकाणी भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही, त्यासाठी उलट त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. पण ते जे चुकीच्या पद्धतीचं राजकारण करतात त्यासाठीच आम्ही या महाविकास आघाडीत काही नेते मंडळी चुकीचं वादग्रस्त करून त्याचा त्या यांच्या पाठीमा आरोपीच्या पाठीमागे राहते, त्यांचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी केलेला. काही महिला पदाधिकारी देखील आहेत आपल्यासोबत, काय सांगाल खर तर जेव्हा ह्या घटना घडल्या बलात्काराच्या बदलापूरची असेल किंवा इतरही घटना, विरोधकांकडनं सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी बलात्कारांबद्दल भूमिका घेतली होती तशी भूमिका या सरकारने घ्यावी असं म्हटलं होतं. आता मात्र तशाच पद्धतीचं आपल्याकडनं पोलिसांकडनं झालेलं दिसतंय. मात्र आता विरोधक यावरती संशय व्यक्त करतात, ते काय वाटतं या सगळ्या? विरोधांना बोलायला काहीच नाहीये, त्यामुळे विरोध हे चर्चा करताय. आज आपण बघितले तर ह्या अक्षय शिंदेनी एवढ्या छोट्या मुलीवरती बलात्कार करून शिंदे सरकारने हा संदेश दिलेला आहे. म्हणजे मी पोलिसांचं अभिनंदन करेल, शिंदे सरकारचं आमच्या शिवसेनेचं अभिनंदन करेल की हे एक येणाऱ्या पिढीला हा एक चपराच आहे. पोलिसांचं अभिनंदन करेल, आज आम्ही अभिनंदन पण केले आणि महाविकास आघाडीचं म्हणजे धिक्कार पण केलं, निषेध पण केलेला आहे की हेच पहिले सुरुवातीला बोलत होते बलात्कार झाला त्यावेळेस किती सरकार कुठे आहे, पण आज हे झालं. पोलिसांचं अभिनंदन न करता महिला, जे तुम्ही नाव घेतलं कुठली महिला, ते जे महिला ज्या मुलीवरती झालेल्या आहेत त्यांना पण मुली आहेत, या गोष्टीचा विचार करावा त्यांनी. आणि जे पोलिसांनी केलं त्यांच्या बाजूला राहावं आणि पोलिसांचं अभिनंदन करावं सगळे एकजुटीने. हा संस्कारी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असे नराधर्माला खरंच दर चढतात त्यांना फाशी द्यायला पाहिजे. आणि जर नाही देऊ शकत हेच पोलिसांनी योग्य केलं, आमच्या सरकारने योग्य केलं. आणि आपण पाहिलं की एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं पुणे शहराच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं लाडू वाटून जे आहे ते पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.